ओके रमा दिगंबर कामतीन काल एक बिरसा मुंडाचे जयंतीक एक आरोप केल्लो एसटी समाजाचेर की हांगा राजकारण चल्ला. सो तुमचे कितें म्हणणें आसा? न्ही, पयली गोश्ट म्हणटा ती दिगंबर कामतीक हांव विचारूंक सोदतां की हो स्टेटमेंट करचे पयली परतूय गेल्लो तूं महालक्ष्मी देवी कडेन आनी प्रसाद लायिल्लो. आमी प्रसाद लावन जे भाशेन लास्ट टायम तुका प्रसाद लावन तुका सांगले महालक्ष्मी देवीन वच फुडें म्हणून, म्हळ्यार जे कोण वोटरान तुका वोट मारला पळय तेंचे सायडीक धरून वच म्हणून. तशेंच तुमकां आतां परत प्रसाद लावन गेल्लो आनी परत तुका सांगलें की हें राजकारण म्हणून. म्हाका एक कळना, दिगंबर कामत जो म्हणटा पळय ह्यो गोश्टी आयज, म्हाका दिसता जाणटेपण जाता तितलें आमचें भुरगेपणां वागता पळय तशीं जालीं. राजकारण करता म्हळ्यार कितें रे? पॉलिटिकल रिजर्वेशन हें जें आसा पळय, आमचो अधिकार मारतो. 10.23% इज अ कॉन्स्टिट्युशनल रायट. 20 वर्सां जालें तेन्ना तोवूय चीफ मिनिस्टर आशिल्लो, ताणें कितें केलें? म्हणल्यार राजकारण कोणी करप? राजकारणान कोणी येवप? फक्त 2% लोकांनी राजकारणान येवप? ओबीसी एसटी एससी तेंकां राजकारणान नाका? हें दिगंबरान स्पश्ट करचें पडटलें की राजकारणान कोणी येवप. आनी राजकीय आरक्षण तर कॉन्स्टिट्युशनल रायट तर जाल्यार तेजे लागून फायट करप ना. राजकारण म्हणटा म्हणल्यार कितें? राजकारण तुवें केलें मरे. म्हाका एक विचारपाक जाय, दिगंबर कामतान तुज्या टायमाचेर जेन्ना बाली आंदोलन जालां, यू वॉज अ चीफ मिनिस्टर, तुवें दोन भुरगे तुज्या चीफ मिनिस्टराच्या अंडरशिपान लिडरशिपाच्या अंडर दोन भुरगे आमचे जळोवन मारले मरे. आनी तेज्या नंतर जळोवन मारले ते मारले, तांकां जस्टीस मेळूंक ना, तेजे तांच्या नांवाचेर पॉलिटिक्स करून निवडून आयले लोक. आनी आज तूं त्याच पार्टीन गेल्लो आसात. म्हणल्यार तूं कितें सांगूंक सोदता? हे जे बारीक लोक जे आसा पळय ते आमच्या 2500 कोटीक लागून झगडटा, ते 2500 कोटी मेळना. हे 2500 कोटी मेळना फक्त आमचे राजकीय आरक्षण सारके ना म्हणून ते मेळना, हेका लागून लोक भायर सरोंक येता. आनी तूं म्हणटा राजकीय राजकारण करता म्हळ्यार एक क्लियर जाता, दिगंबर कामतवाक व्हेरी क्लियर स्टेटमेंट दिल्ले आसात. हेतून गोंयच्या लोकांक कळपाक जाय, राजकारणान येवप तर 2% लोकांनी येवप, ताज्या समाजाच्या लोकांनी येवप. बाकीचे ओबीसी एसटी एससी हेंच्यांनी राजकारणान येवप ना, हेंच्यांनी पॉलिटिकली वयर सरप ना, हांच्यांनी आपले न्याय दिवपाक लागून आपले जस्टीस मेळोवप ना. ही गजाल जाली आतां सद्या प्रेजेंटली. दिगंबर कामती एक व्हेरी क्लियर मेसेज दिवपाक सोदता हांव की आज तो फुरफुरता चीफ मिनिस्टर जावपाक फुरफुरतालो, आतां तो फुरफुरता एमपी जावपाक. 1 लाख आदिवासीचे वोटींग साउथ गोवा आसा. तुजे ज्या पर्यंत तूं हें कंडेम करी चूक मागना एसटी समाजाक, जाल्यार फुडल्या इलेक्शनाक जे बीजेपी तुका टिकेट दिवंक सोदता पळय साउथ गोवा, तुका जो 1 लाख लोक वोटर जे आसा पळय ते समाज तुका खंय तुजी जागा आसा पळय ती दाखोवपाक फाटीं फुडें रावपाची ना. आमी व्हेरी क्लियर सांगूंक सोदता, आमकां ह्या आझाद मैदानाचेर काल आमी पीसफूल रॅली केली आनी सगळे जाण हांगासर आयले आनी पीसफुली आमी हँड ओवर करूंक सोदताले चीफ मिनिस्टराक. आमचो चीफ मिनिस्टर आमचो ट्रायबल मिनिस्टर तोच. आमकां ह्या गेटी सामकाराक तुमी लॉक केले मरे. आनी खंय रे आमी फ्रिडम फ्रिडम खंय रे मेळ आमकां? आझाद खंय रे जाला? आझाद मैदानान तुमी आमकां बंदखण घातलेली आसा. आनी ही जेन्ना आमी रायटाक लागून उलो करता लडटा तेन्ना तुमी म्हणटा राजकारण करप. आनी म्हाका एक सांग, खंयचे हितून बरयल्लें हांकां तुका प्रसादाक परत परत सांगता वचून, तूं परत परत कितें जालें जाल्यार तूं देवाचे देवी देवाचेर घालता न्हय रे. तुका लास्ट टायम जेन्ना लोकांची मारून तुका बीजेपी उडी मारपाक महालक्ष्मी देवीन सांगलें म्हणपाक लागलो तूं आनी तिचें नांव पिड्यार केलें तुवें गोंयभर, आतां कोणी लायलें? आतां खंयचे देवा कडेन गेल्लो प्रसाद सांगपाक की एसटी समाज आयज पॉलिटिक्स करूंक सोदता म्हणून आनी राजकारणाचे हितून स्टेटमेंट करूंक सोदता? व्हेरी क्लियर मेसेज सांगता, बाली आंदोलनान आमचे दोन भुरगे मारून तुमी राजकारण केलें पळय तें आयज करपाक दिवपा ना. काल आमी डिसिजन घेतले शांततायेन, आमी थंयसर आमकां भायर सरपाक मेळनाशिल्लें, आमकां दुसरें बाली आंदोलन करपाक नाका आसलें आनी त्या हितून आमचे दोन भुरगे वचपाक नाका आसले. म्हाका कळ्ळें की आमकां भायर सरपाक ना, आमी एक स्टेप फाटीं घेतला. हेजे म्हणटर एक स्टेप फाटीं घेवप म्हणल्यार आमी कमजोर ना, लक्षांत दवर, आमी कमजोर ना. 1,01,78,000 वोटर गोंयान आसा 2024 इलेक्शनाक. तूं इलेक्शनाक बस साउथ गोवा, हांव ओपन चॅलेंज मार तुमी सांगता, तूं इलेक्शनाक बस साउथ गोवा आनी मागीर तितल्यांचो प्रसाद घेया. पळोवया हे राखणदार खरें आसा काय तूं जे फोटींगपणान सांगता पळय वचून वचून आपूण प्रसाद घेतलो आनी लोकांची मारूंक भोंवता पळय त्या पावरफूल आसा ते कळटलें. टायम दितले का माफी मागपाक? ताका तेणी क्लियर कट माफी मागपाची गरज आसा. 1 लाख वोटर साउथ गोवाचे एसटी समाजाचे आसा आनी तांचे तेणी तुवें हट केल्ले आसा. तांकां राजकारणान येता म्हणून सांगता, राजकारणान एसटी समाजान येवप ना? कितें चिंतलां तुमी आजून पर्यंत? 2003 स्टेटस मेळलो मरे, 4 सीट रिजर्व जावपाक जाय आशिल्ले मरे, तूं चीफ मिनिस्टर आशिल्लो मरे दिगंबर कामत. म्हणल्यार तुमी म्हळ्यार एसटी लोक तुमकां फक्त वोट मागपाक सारके न्ही? एसटी फक्त वोटींगेक लागून जाय, राजकारणान इलेक्शनाक तांकां उबें रावपाक दिनाका. 2% लोकांनीच राजकारण करप आनी आतां 5.5% लोकांनीच राजकारण करप.
एसटी समाजाक ओबीसी समाजाक राजकारण करपाक दिनाका. आज वेरी क्लियर स्टेट जाता. एक आमदार म्हणटा की आम्ही 7-14 जावपाक जाय म्हणून, आणि दुसरे सायडीन आम्ही आमचो सांगेवलो सीट रिझर्व जावपाक जाय म्हणून सांगता थंयसर. ते कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन आमचो सांगेवलो आमदार रिझर्व करूंक त्याचे सीट वचत म्हणून आयज गोंयभर एसटी समाजाचेर अन्याय जाता. 2,500 कोटीचो कोण उलयता? म्हाका सांग, दिगंबर कामतीन केन्ना 2,500 कोटीचें डिस्कशन केलां काय म्हणून एसटी समाजाक? दिगंबर कामत इज अ थ्रॅट फॉर एसटी कम्युनिटी ऑफ गोवा. आज त्यांनी आपल्या फायद्याक लागून देवाक विकलेलो आसा, महालक्ष्मी देवीक विकलेली आसा आपल्या फायद्याक लागून. अरे म्हाका एक सांग, प्रसाद लावन तुका देव कसो सांगतलो? तुका प्रसाद लावन लोकांची मार म्हणून हांवें मनांतल्यान एक काँग्रेसीक वोट मारला समज जायत. हां, काँग्रेसीक तुका न्हू, काँग्रेसीक मारला आनी तूं वचोन देवा कडेन विचारलें म्हणून सांगता, देव सांगता तुका म्हणून पावलो हांगासर वच, बीजेपीन वच म्हणून. म्हणल्यार म्हाजेर म्हणजे बाकीचे जे लोकांनी वोटींग केला पळय, काँग्रेस म्हणून वोटींग केला ना जाल्यार हे म्हणून वोटींग केला, बीजेपी अगेन्स्ट म्हणून वोटींग केला, त्या लोकांक महालक्ष्मीन घात घातलो कसो? अशें तुजें प्रोजेक्शन जालें. तूं देव देवत्यांचे, हे बीजेपी सरकार जे आहा पळय, हे देवी देवताक जे आहा पळय खावन मेकळे जाल्ले आसात. आनी हे कंप्लिटली रॉंग. आनी आतां जेन्ना हे जे मनीस देवा देवांची नांवां घेता पळय आनी आपल्याक प्रसाद लायलो आनी आपल्याक वच म्हणून सांगलें, तेन्ना आमचे हिंदू लोकांचे नांव पिड्ड्यार जायना? हिंदू लोकांचे नांव पिड्ड्यार करता देवाक इनवॉल्व करून जाल्यार दिगंबर आसलो मनीस, हिंदू लोकांचे नांव पिड्ड्यार करता प्रमोद सावंताचे आसले मनीस. आज तेंच्यांनी देवा धर्मांक तेंकां भितर हाडलेले आसा आनी हे डायवर्ट करपाक लागून प्रयत्न केल्लो आसा. आमी एसटी समाजान व्हेरी क्लियर मेसेज दिलेली आसात. 1,78,000 वोटर्स आसा पळय, 24 पयलीं आमकां तर रिजर्वेशन मेळना, सर्कुलर मेळना, जाल्यार मागीर तुमची पोटली खंय आहा ती तुमकां दाखोवपाक फाटी फुडें रावपाचें ना. पूण माफी मागपाक कितें टायम? माफी मागपाक तेणी इमिजिएटली माफी मागपाक जाय. तेणी माफी मागपाक जाय. सगळे आदिवासी लोक जे हांगासर जमलेले आसात, दोन माफी चीफ मिनिस्टरान माफी मागपाक जाय. बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा दिसा, वो कोण आशिल्लो रे? वो ट्रायबल, वो आमचो फ्रिडम फायटर मरे, ट्रायबल फर्स्ट लिडर जो मुवमेंट ब्रिटिशा अगेन्स्ट केल्लो मरे. तुमी थंयसर ताका एका जाग्याचेर हार घालता आनी पब्लिसिटी करपाक लागून ते प्रोग्राम करता आनी दुसरे जाग्याचेर त्याच ट्रायबल मनशांक हांगासर तुमी बंदखणीन घालता. तुमच्या भितर आनी बीजेपी भितर आनी ब्रिटीश गव्हर्मेंटाचे बद्दल फरक कितें? ब्रिटीश गव्हर्मेंट आहा पळय तो सेम बीजेपी म्हणल्यार ब्रिटीश गव्हर्मेंट पार्टी झाली आता सध्या प्रेझेंटली. ती भारतीय जनता पार्टी न्हू, ब्रिटीश गव्हर्मेंट पार्टी झाली ती. कित्याक आज आमकां ह्या झादात मैदानाचेर बंदखण घालपी कोण? बंदखण घालपी बीजेपी. तेन्नाय तेज्या बिरसा मुंडा भितर घातलेलो कोणी? ब्रिटिशांनी. म्हणल्यार आज व्हेरी क्लियर जाता, बीजेपी इज प्लेईंग अ रोल ऑफ ब्रिटीश इन गोवा.